एक महत्त्वाची बातमी येते पाहुयात. उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या इशाऱ्याला उत्तर कोरियानं धुडकावलंय आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. 5 वेळा अणु चाचणीपेक्षा 9.8 पट अधिक तीव्र आहे. आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, अमेरिकेच्या इशाऱ्याला थेट धुडकावलेलं आहे उत्तर कोरियानं, काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भातले? बिलकुल, अमेरिकेने वारंवार जे दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला होता त्या सर्व दबाव तंत्राला कोरिया नॉर्थ कोरिया हा बळी पडला नाही याचं हे उदाहरण आहे. आणि नॉर्थ कोरियानं जाहीर केलेलं आहे आणि हायड्रोजन बॉम्ब बनवण्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आजच दुपारी हे संपूर्ण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता संपूर्ण जगभरामध्ये एक मोठी खळबळ माजलेली आहे. किम जोंग उन हे नॉर्थ कोरियाचे आहेत आणि त्यांनीच या टेस्टच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जपान आसपास जपान सुद्धा केलेली आहे टेस्ट आणि त्यामुळे जपान सुद्धा या संपूर्ण गोष्टीवर नाराज आहे. आणि या हा जो ब्लास्ट झालेला आहे यामुळे 6.3 तीव्रतेचा एक कंपन आलं होतं आणि त्यामुळेच माहिती पडली की अशा प्रकारची टेस्ट झालेली आहे. त्यामुळे जगभरामध्ये आता अमेरिकेकडून कोणती प्रतिक्रिया येते ते पाहणं गरजेचं आहे. मात्र एक दक्षिणेचं वातावरण निर्माण झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.